चिंचपूर ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या जय हनुमान पॅनलनं सर्वच्या सर्व जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान ग्रामविकास पॅनलनं सर्वच्या सर्व 7 जागा जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवत आपलं वर्चस्व प्राप्त केलं आहे. निवडीनंतर गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवार आणि पॅनेल प्रमुख यांचा सत्कार मोठ्या उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी युवा सेनेचे तालुका प्रमुख धर्मराज बगले, राहुल म्हेत्रे, सोमनाथ बगले यांच्यासह विजयी उमेदवार संगवा बगले, शंकर साबळे, सचिन चडचन, गौराबाई हत्तरसंघ, सविता साबळे, संगण्णा हत्तरसंघ, गुरुबसप्पा बनसोडे आदींसह नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे आणि आम्ही माजी आमदार रतिकांत पाटला त्यांनी हे केलं आहे शिवसेना आणि अमर पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य आहे, चालू जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे. आम्ही उद्धवसाहेब ठाकरे गट आहे आणि शिवसेना आम्ही मी तालुका प्रमुख युवासेना आहे. युवासेना प्रमुख आजच्या 7 निवडून सीट निवडून आला ते बापू होता. बापूला प्रयत्न केला आणि रासपचा तालुका अध्यक्ष पडलाय आणि भाजपाचा माजी तालुका उपाध्यक्ष आहे. मागच्या वेळी त्याला 3 मतं पडलं होतं, परत त्यावेळी थांबला होता. माधव मैत्रे सगळं हे केलंय, त्याचा पराभव झालेला आहे, दणदणीत त्याचा पराभव झाला. त्यांनी पहिले पूर्वीपासून प्लॅनिंग केलेले होते, बाहेरच्या मध्ये 50-60 मध्ये बाहेर भोगस मध्ये टाकले होते. आम्ही प्रयत्न केलो, त्याच्यातलं फक्त 17-18 मात गेलेले, ते राहिलेले पण भोगस टाकले होते. एक पण कधी ते निवडणूक नव्हत्या, टाकलं नव्हतं त्यांनी. कर्नाटकमध्ये येऊन टाकलेले होते, तरी पण आपला विजय झाला. 7-7 आपले निवडले.